बलराज अण्णाला चेक देऊन आपल्या जाळ्यात ओढून घेतो. तर रेणुका आपल्या भागीदारीची जाणीव बलराजला करून देते. जयसिंगपुरात बाजलकर माईची जमीन कसायला मागतो, तर इथे सुरेशची बायको सुनंदा त्याच्या वाईट वागणुकीला कंटाळून घर सोडून जाते. तर बाजा अण्णा आणि सुरेशला मातीत मिसळवण्याची शपथ घेतो. वणव्यात होरपडलेलं झाड अगं दाताची अवस्था झाली आहे. सारं कसं इसकटून गेले, पार काऊन गेले. अरे जिथं मनच थाऱ्यावर नाही तिथं शरीर तरी कसं जागावर राहणार. अरे म्हणून कसं कोणाला न सांगता सवरता घरातून पसार व्हायचं. मी पण तेच म्हणतोय. मला जर काही अगोदरच माहिती असत ना तर मी त्यांना जाऊच दिलं नसतं. दादा पुता करून सरळ घरापर्यंत आणून सोडलं असत. भेटले होते तुला केव्हा? काल मध्यान रात्रीला. कुठं? मी शेतात राखण करीत होतो तेव्हा. पण मला धाव देऊन सांगायचं नाही का? आता मला काय माहिती ते असं काय आमचे घर सोडून निघून चाललेत म्हणून. नाही पण म्हणजे ते काही म्हणाले असते ना की मी कुठं चाललोय कसा चाललोय काही. मी अटकलं त्याला शेताच्या बांधावर. बरोबर. पर काय बी बोलले नाहीत तसेच पुढे गेले. मला वाटलं म्हाताऱ्याला उक्की आली असेल शेतावर फेरफटका मारण्याची म्हणून निघाला असत. पण आता अहो आता ऐकतोय ते आखरीतच. आखरीत कसलं? ते तर ह्यांच्या पथ्यावरच पडलं की भावाला घराबाहेर काढलं आता बापाला हकलून दिलं. माई ऐकाव ते नवलच. पोराच्या जाचाला कंटाळून बाप स्वतःला हद्दपार करून घेतो ते कायमचा. ताते म्हणत होता आबा कुणा तरी नातेवाईकाकडे गेले येत्या दोन चार दिवसात. अरे हे डोंगा रे त्याच. त्यानं माईला आणि आतेला खुळ बनून दिली ठोकून ताप. आबाला जाऊन चार दिवस झाले. पण त्यानं असं का वागावं? त्यानं तर शपथ घेतली घराचं बस्तान बसविल्याशिवाय या गावाच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही म्हणून. तो हरामखोर घरावर तुळशी पत्रच ठेवायला निघालाय. कोर्टाची सनद घालून बसलाय. कसली मिळकत नाही. आता माती खायची पाळी येऊ नये म्हणून अण्णाची जमीन बळकवायला बघतो. माई कसली देते त्याला. माई खमकी आहे खमकी. अरे किती झालं तरी माई बाई आहे रे. आणि बाईचं मन हळवं असत. तिच्या पुढे थोडं रडण्याचं नाटक केलं किती बदलणार. आणि नाही बदल तरी धमकी देऊन जमीन बळकावणं सहज शक्य आहे त्याला. तात्यानं आबाला हकलून गण गवळणच केली की नुसते. अजून बतावणी आणि वक सुरू व्हायचंय. तो आपण करू. करू की? तुम्ही फक्त सांगा. तात्याला मी शब्द दिलाय अण्णाला आणि सुरेशला मातीत मिसळवीन म्हणून. तो शब्द मोडता कामा नये. अण्णाला मुंबईत गाठायचा तो मी. वानप्रस्थासाठी किंवा एखाद्या वृद्धाश्रमात गेले असतील पळून. वय झालं म्हाताऱ्याचं दुसरं काय. काय बोलतोय सुरेश? राबांच्या बद्दल तुझ्या तोंडी ही भाषा. तू इतक्या खालच्या थराला जाशील असं ते काय नाही. मी आबांना शोधून काय. फार मोठी चूक करशील तू अण्णा. स्वतःच्या जन्मदात्याला विसरतोयस. जन्मदाता? जन्मदाता आहे ना. पण कसा? तुझ्यावर सख्या भावाच्या खुनाचा आरोप करणारा जन्मदाता. माझी तंगडी मोडणारा जन्मदाता. ते काय नाही अण्णा. आपल्याला शिकार काम आहे. तो तात्या निलिमा ते बेकार आहे. त्यांना काहीतरी उद्योग नको का? ते निलिमा देईल पोलिसात खबर. टीव्हीवर आपण यांना पायलट का मध्ये फोटो देईल. अरे सरकारनं आपल्यासाठी एवढ्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत तर आपण आपला बहुमूल्य वेळ कशासाठी वाया घालवायचा. नालायका अरे शरम कशी नाही वाटत तुला. अरे अरे एवढी भयानक घटना घडली आहे. अरे आपला बाप आपल्यामुळे घर सोडून गेला. तू अरे तुला त्याच्याबद्दल काय बी वाटत नाही. असा कसा वागू शकतो सुरेश. जबाबदारीच मला असं वागायला भाग पाडते. जबाबदारी तू जबाबदार. अरे कसली कुणाची जबाबदारी? तुझी जबाबदारी. माझी? हो विसरलास. तुझी प्रगती व्हावी तू कारखानदार व्हावास म्हणून तुला इथे आणणार माझ्या बरोबर मुंबई. तुझ्या नादी लागलो ना मी. पाप केले मी सुरेश. फार मोठं पाप केलं. हे बघ 20 लाखाचे 20 करोड करायचं असेल ना तर मागचं सगळं विसरायलाच हवं. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरत बऱ्याच वेळा. अपराधीवर केवढा आभार कोसळलास. अरे तिच्यासाठी काहीतरी करायलाच. तू काय करणार आहेस? माधवचा डोंगर मी तिच्या नावावर करून देणार. हे नवीन एक खूळ. माधवचा डोंगर? अरे माधवचा डोंगर जसा तुझा आहे आतेचा आहे तसा तो माझाही आहे की. माझा कशाला? घरच्या सगळ्यांचाच आहे की तो. माधवचा डोंगर आतेच्या नावावर होणार म्हणजे होणार. सुरेश हो हो हो. कोणा? अरे आहे का त्या डोंगरात दगड माती दुसरं काय?
मी सही करतो, डोंगर आत्याच्या नावावर झाला, बस झालं तुझ्या मनासारखं, आता माझ्या मनासारखं वागणार आहेस. बोल, जमिनीच्या सौद्यातले 16.5 लाख रुपये यायचे शिल्लक आहेत, बलराजकडनं लवकरात लवकर ते मागून घे. सुरेश, आजपर्यंत तू माझ्याकडनं 3.5 लाख रुपये घेतलेस, आणि त्याचं काय केलंस? रोज आपलं मला कारखान्याबद्दल बोलतोयस, पण पुढे काय नाही? हा, हे मला माहितच होतं तू विचारणार. हे बघ, हे बघ कागदपत्र, तू कधी विचारतोस आणि कधी देतो असं झालं होतं मला. झालो मालक? मालक? अरे तू उद्योगपती होणार ना, उद्योगपती. आता हा तू गबाळा होता रे ना, झटकून टाक थाटात, आयटीत राहा, सूटबूट घाल. बायकोड बलराज सारखा. तू माझी मस्करी तर नाही ना करीत? मी अत्यंत गंभीरपणे बोलतोय. काय म्हणाली होती रेणुका तुला? हा गावंढळ. आता तिला दाखवून दे कोण गावंढळ आहे ते. 2.5 लाख रुपये दिलेस ना, ता कारखाना ताबडतोब तुझा होईल, कळलं की नाही? त्या रेणुकाच्या टिप्पाट बनवणाऱ्या टिप्पर कारखान्यापुढे तुझा कारखाना म्हणजे कुतुब मिनार आहे, कुतुब मिनार. सगळ्यांची बोलतीच बंद झाली पाहिजे. आपली रेणुका 5 लाखाची सून तिच्या सून विकत खेळणार. हो, पण ती हे सगळं उगाच नाही करत, तिला पार्टनरशिप पाहिजे होती. मी म्हटलं हो, एवढं मोठं आमिष दाखवल्यावर. आमिष? आमिष नाही तर काय, या नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत. पार्टनरशिप दिली आहे कुणी आणि घेतली आहे कुणी, ही जागा जरा ताब्यात येऊ दे. तिची लायकी तिला कळेल. जी बायको आपल्या नवऱ्याशी गरम तेल पडल्यागत वाटलं त्यावेळी, आता तुम्हाला काय वाटतंय ते मी समजू शकतो. बलराज, बलराज विश्वासघात करेल असं स्वप्नात देखील मला वाटलं नव्हतं. सगळ्यांना तुकार निर्बुद्ध समजतो ना. इतक्या नीच माणसाबरोबर कशी वाहवत गेले मी, सगळी बुद्धी पणाला लावून मेहनत करून मी प्रोजेक्ट तयार केला, आणि हा एकटा राज्य करणार जयसिंगपुराच्या कारखान्यावर? सब बकवास. बलराजने तुमच्या प्रोजेक्टला कचऱ्याची टोपली दाखवली. टोपली म्हणजे? बलराजला तुम्ही कोणी मोठा समाज सुधारक संत वगैरे समजता की काय? खेडेगावात कारखाने उभे करून गावाचा विकास करणारा. मग त्याने जयसिंगपूरच्या जमिनी कशासाठी? फक्त जयसिंगपुरातलीच नाही, त्याने आजूबाजूच्या शेकडो गावातल्या जमिनी तिप्पट किंमत देऊन खरेदी केलेल्या आहेत, नंतर त्यांची दसपटीने विक्री करण्यासाठी. हायवे आणि रेल्वेची नागिन शेकडो गावातनं जाणार आहे, आणि महत्वाचं म्हणजे ह्या नागिणीचं वारुळ ह्या जयसिंगपुरात होणार आहे, जयसिंगपुरात. बलराज विश्वासघात. विश्वासघात सहन करायची पाळी आपण त्याच्यावरही आणू शकतो, त्याचा सारा नक्षा आपण उतरवू शकतो, पण त्यासाठी मला तुमची साथ हवी. तुम्ही बलराजला टक्कर देणार? हो, या संधीचा फायदा घ्यायलाच हवा. सुवर्ण संधीच म्हणा, मला फक्त जयसिंगपुरातली जमीन हवी आहे, आणि ती तुम्ही जर का मला मिळवून दिली तर माझ्या प्रोजेक्ट मध्ये तुमचं स्थान पार्टनर म्हणूनच राहील. बलराजने पण माझ्या तोंडावर अशीच वाक्य फेकली होती. हो, पण मी आता करोडोंचं भांडवल उभं केलं आहे. बलराजचे आणि तुमचे एवढे जिवाळ्याचे संबंध असताना त्याचा प्लॅन तुम्ही स्वतःच्या खिशात घालता? या षडयंत्राचा मुहूर्त पूर्वीच झालेला दिसतो. ज्या दिवशी शिंगरोबाच्या डोंगरात खाणीचा शोध लागला त्याच दिवशी. काय? माधवच्या डोंगरात खाण? त्या शिंगरोबाच्या डोंगरातच खाण आहे असं नाही, तर आजूबाजूच्या सगळ्या डोंगर पट्टीत खाण दडली आहे अब्जावधी रुपयांची. माय गॉड. सरमळकरांनी बलराजला चक्क खोटं सांगितलं की फक्त शिंगरोबाच्या डोंगरात खाण आहे म्हणून, आणि बाकी सारी दगडमाती. अर्थात मीच सांगायला सांगितलं त्यांना, पण त्याकरता त्यांना 10 लाख दिले, फक्त खोटं बोलण्याचे 10 लाख. जशी देणावळ तशी थुणावळ. आणि बलराज पक्का बदमाश, तो काय देणार मला? हो, ज्याच्या तव्यावर पोळी भासते त्याच्याच तव्यावर ती टाकणं हा मनुष्य स्वभाव. काय रेणुकाबाई, उशीर झाला? उशीर? परवापर्यंत डोंगर माधवच्या नावावर होता. मग आता? आता आता सगळ्या भावंडांनी मिळून तो आमच्या सासूबाईंच्या नावावर केलाय. अगदी परवाच सह्या करून पेपर पाठवले सुद्धा माझ्या नवऱ्याने. बेवारस म्हणून
कब्जा करता आला असता आपल्याला. पण मी म्हणतो माधवचाच डोंगर कशाला पाहिजे, इतर डोंगर आहेत ते खरेदी करा, जाऊ द्या. तो डोंगर सोडणं म्हणजे करोडोंवरती उदक सोडणं आहे सरमणकर. डोंट वरी मानकर, कमाल करून दाखवायची हीच वेळ आहे माझी. बलराजला दाखवतेच माझी लायकी. बलराजचा डोळा त्या जमिनींवर आणि डोंगरांवर आहे. जयसिंगपुरातली प्रत्येक जमीन आणि डोंगर, अगदी आत्तेच्या नावावर असलेला हा शिंगरोबाचा डोंगर सुद्धा आपल्या नावावर करून दाखवते मी. बलराजच्या नाकावर टिचून. हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल याची खात्री आहे का तुम्हाला? हे पहा, हवेत तीर मारणाऱ्यापैकी मी नाही, प्रत्येक गोष्टीचा मी स्टडी करीत असतो. 100% प्रॉफिट. पण मिस्टर बलराज, या रेल्वे प्रोजेक्ट विषयी आणखी काही उद्योगपतींना कळलं असेलच, त्यांनी जमीन विकत घेतल्या असणारच ना? सुदैवानं ही बातमी सर्वात आधी मला लागली आणि म्हणून मी सगळ्या मोक्याच्या ठिकाणी जमिनी विकत घेतली. मोक्याच्या ठिकाणी? मने लागू की बद्दे ठिकाण आहे. मोक्याच्या ठिकाण म्हणजे जंक्शन. कुठली गाव हे जंक्शन म्हणून निवडले? नाही, सर्वे चालू आहे, तुम्हाला कळेलच, डिक्लेअर करतील. पण आपल्याला तसं काही? अरे आपण एवढं महत्वाचं बोलतोय, काय तुगार प्रोग्राम लावून ठेवलेला आहे? बंद करू का? मी असू दे, छान करमणूक आहे. आत्माराम परशुराम पाटील उर्फ आबा गेल्या काही दिवसापासून जयसिंगपूरहून बेपत्ता झाले आहेत. उंची 6 फूट 1 इंच, गहुवर्णीय, वय 70 वर्षे. काय कमाल करताय ते लोक? 70 वर्षाचा म्हातारा स्वतःला हरवून घेतो, पण यापेक्षा आणखी करमणूक ती काय राहील? असा रिटायर्ड म्हातारा, याची पोटची पोरं देखील हा हरवला म्हणून अगदी बेफिकीर झाली असती. अगदी स्वतःला शॅम्पेनच्या फेसात बुडबुड घेऊन अगदी चैन करीत असत. काय नाही, सवयीचा परिणाम. तुला बैलगाडीने जायची सवय ना? अरे बाबा, बैलगाडी परवडली. काय झालं? अव या 70,000 गाडीनं नाक चेपलं की आमचं. काय 70,000? अहो स्वस्तच मिळाली अण्णा. काय अहो काय असताय जाव, या 70,000 गाडीपेक्षा आमची वंगण घातलेली बैलगाडी चांगली चालते. अण्णा कारखान्याची भरभराट होऊ दे, नाही तुझ्या दारात इम्पोर्टेड गाडी आणली ना तर बघ अगदी आकाशात भरारी मारल्यागत वाटेल तुला. काय नगर, मी आपल्या जमिनीवरच आहे तेच बरं आहे. बरं अण्णा, हेच ते या कारखान्याचे मालक नंदन चांदीवाले. नमस्कार नमस्कार. आणि हे आमचे बंधुराज मधुकर पाटील, तो आपला सौदा पूर्ण करायला आलेले आहे. अच्छा अच्छा, या या. नमस्कार नमस्कार. अगोदर कारखाना तर बघून घ्या. अण्णा कसं काय वाटलं आपला नवीन कारखाना? एकदम जकास आहे बघ सुरेश. सुरेश, मी काय म्हणतो, आपण सौदा पक्का करून टाकू. म्हणजे जे काय माझ्या नशिबाचं दार उघडायचं असेल ते उघडून टाकू. कसं? तुझ्या नशिबाचं दार कधीच बंद नव्हतं अण्णा, पण आता या कारखान्याने एक नवीनच दार उघडणार आहे. बस सुरेश, यात 2,50,000 रुपये देऊन टाकूया. हा कसं? हे घ्या, मोजून घ्या. असं काय करता विश्वास आहे अण्णा? अहो एक रकमी 2,50,000 रुपये देणारा माणूस तसा विश्वासघात करू शकत नाही. बरं, मी आता मालकाच्या खुर्शीत बसू शकतो की नाही? कागदपत्र तुमच्या नावावर झाल्यानंतर. नाही असं काय अण्णा, आपल्याला सगळं कायदेशीरित्या करायचं की नाही हो, त्यासाठी एक 2-3 दिवस लागतील, नाही का नंदन? येस येस, मी 2-3 दिवसात पेपर तुमच्या नावावर ट्रान्सफर करतो आणि हा कारखाना सगळा तुमचा. बेस्ट अण्णा, 2-3 दिवस थांबायची तयारी आहे ना? हो, आम्ही काय घोड्यावर बसून थोडेच आलोय अण्णा. हा हा, निघायचं ना एवढ्यात? अरे मग परत देऊ, कारखाना आपलाच आहे. काय निघतो निघतो, एवढी कागदपत्र तयार ठेवतो, सगळी व्यवस्था करतो. 16 अनेक काम झालं बघ. अरे अण्णा, एखादं काम हाती घेतलं ना तर मी तडीच नेतोच. अरे हातगुणच आहे आपला तो. अण्णा एक मिनिट थांब. काय? मी माझ्या काही झेरॉक्स कॉपी विसरलोय आतमध्ये, तेवढे फक्त घेऊन येत. बरं लवकर ये. हा थांब थांब. काय अरे सुरेश, एवढा सुद्धा विश्वास नाही. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे तुला दिलंच असते की? पैसा आहे बाबू, माणसाची नियत बदलायला वेळ लागत नाही. किती किती कमवलेत? करोडो कमवलेत? हे काही खरं आहे?
असली सजावट माझ्या डॅडींच्या बाथरूम मध्ये, आणि तुम्ही जी काही माझी हाऊस माऊस पुरवली म्हणता ना, ती माझे डॅडी पाळलेल्या कुत्र्यांसाठी करतात. कळलं मला सगळं आधीच कळलं, पण तुला काहीच कळलं नाही ग. तुला फक्त एकच कळलं, आपली हाऊस माऊस भागवून घ्यायची. बस एका सुंदर घराच्या जागी तुला बंगला हवा होता, स्कूटरच्या ऐवजी कार हवी होती. माझे डॅडी मला महिन्याला 1000 रुपये द्यायचे, इथं 500 तर मिळायलाच हव्यात. माझ्या डॅडींकडे 500 परफ्यूमच्या बाटल्या होत्या, इथं 250 तर हव्यातच. चैन पुरवता मी बेचैन झालो, बुद्धी भ्रष्ट झाली माझी. कधीपासून भ्रष्टाचार करायला लागलो माझं मलाच कळलं नाही. कोर्टाला फसवलं तुझ्या चैनीसाठी. अशिलाकडून 1,00,000 रुपये मिळतील म्हणून कोर्टाचे कागदपत्र गहाळ केले, आणि वकिलीच्या पेशाला काळीमा लावला तुझ्या चैनीसाठी. तुझ्या चैनीसाठी मलाच तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही ग कोर्ट. गुन्हेगारांच्या पिंजऱ्याबाहेर एखाद्या वाघासारखा उभा राहणार मी. आज एक आरोपी बनून पिंजऱ्यात अडकलाय. म्हणून तुम्ही गावी गेलात? अण्णाच्या मग हात धुवून लागलो. त्याला मुंबईची चटक लावली, त्याची वाटही लावली. या सगळ्या बरबातीला सुरुवात मीच केली, तर शेवटही मीच करणार. रागडी आपल्या भांडणाचाही शेवट व्हायला हवा. आता हवा खरंच तुमच्या दोघांच्या भांडणामुळे हे घर कधी घर वाटलंच नाही ग. मला घर हवंय मम्मी, मला घरासारखं घर हवंय मम्मी. रागिणी आपण असं रोज भांडायलाच हवं का? रागिणी यापुढं मी असं म्हणत आहे, तुला हवं ते ऐश्वर द्यायला. मला शब्द देशील मी माझ्या दुष्कृत्यांचं खापर तुझ्यावर नाही फोडणार. माझ्या पापाची फळ मी स्वतः भोगी मी आज भोगतोय तशीच. ती भोगायला लागताय ती तुमच्याच मुळे. तुम्ही आधी मला का नाही सांगितलं सगळ्या हक्कांनी? खर तर अपराध माझाच आहे, मीच या सगळ्या खोट्या ऐश्वर्या मागे धावत राहिले, तुम्हाला गुन्हेगार बनवलं. मला क्षमा करा. आज सापडला जाळ्यात. गेले 6 महिने फिल्डिंग लावून बसलो तुले, हातावर तुरी 2 दिसटलास तो आज दिसलायस. कुठल्याच्या जयसिंगपूर गावात होता. अरे मसणात असता तरी शोधून काढला असता. इतके दिवस आमच्यापासून लपून बसलास, आमच्या डोळ्यात धूळ फेकलीस. अरे अख्ख्या मुंबईची चळण केली तरी तू, अरे याचं कौतुक करायला पाहिजे याच. करायला हवं ना तुझं कौतुक? नाही माफ करा, माझी चूक झाली. माल कुठे आहे? विकला. किती पेट्याना दिलास? 10 पेट्याना विकला. गद्दारी का केलेस? मोह आवरला नाही. आणि मी माझा हात आवरला नाही तर काय होईल हे नव्याने सांगायला हवंय. नाही मला जगायचंय. कत्तारांना आमच्या दुनियेत जगण्याचा अधिकार नाही. हे तुमचे 2,00,000 रुपये ठेव, 8,00,000 रुपये मी नक्की परत करीन. जीवावर बेतलं होतं म्हणून 2,00,000 दिलेस, बाकीचे 8,00,000 इमानदारीने परत करशीलच याचा भरोसा नाही. मी नक्की परत करीन.
विश्वास ठेवा. विश्वास? अरे गद्दारीची चटक लागली की लागतेच. आता लढशील, भीक मागशील, मला दया येईल, मग मी तुला सोडून देईल, मग तू पळून जाशील पुन्हा परत न येण्यासाठी. नाही नाही जाणार. अरे याचे पाय गहाण म्हणून ठेवून दे आपल्याकडे. नाही नाही नाही, तुमच्या 10 लाखासाठी प्रयत्न करण्यासाठी मला ते वापरायचे नाही. कुठून आणणार आहेस? कोणाला खड्ड्यात घालणार आहेस? भावाला. भावाला? हो. तसं नाही केलं तर तुम्ही मला मला जिवंतच गाडणार आहात. याचा भाऊ आणणार पुन्हा उद्योगपतीला 20 लाखाला जमीन विकतोय. हा विकीन. अरे कुणाला मी विकीन? बलराजला देईन, नाहीतर मी एखाद्या भिकाऱ्याला फुकट देऊन टाकेन. भिकाऱ्यासारखं रस्त्यावर द्यावं लागेल. बलराज साहेबांचा शब्द मोडायची किंमत मोजावी लागेल. कुणाला धमकी देताय? मला धमकी नाही, प्रेमानं दिलेला सल्ला म्हणा. तात्याचा पाणू करा साहेबांनी केला. आता त्याच्यासारखं तुमचंही मॅडम मसनात जाऊ नये म्हणून काळजी घेतोय. तुम्ही बंधूंनी तार तंत्र सोडलाय म्हणून आम्हाला जीप सैल सोडावी लागते. गावाले अरे पाहुणे म्हणून लय ऐकून घेतलं. आता निघा निघा. जातो. हा पण जाता जाता एक महत्वाची गोष्ट आहे का? माईचा विरोध आहे बलराजला जमीन विकायला. काय? ती तुमची बायको आहे आणि कायद्यानुसार तिचाही हक्क आहे. हक्क? तिचा डावा अंगठा लाख मोलाचा आहे.